बांधवांनो देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे म्हणजेच मनापासून व पवित्र शास्त्राचा अभ्यास करूनच केली पाहिजे कारण परमेश्वराचे वचन हेच सत्य आहे आणि त्याच्याच वचनाद्वारे आपल्याला कळेल की संपूर्ण मानवजातीसाठी त्याची एक पवित्र योजना आहे आणि ती म्हणजे सर्वांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे येशूने स्वतः म्हटले आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे